मिहिर देसाई और सरकारी दमन के खिलाफ संघर्ष करने वाले हमारे सारे साथी। भाषा मेरे लिए कभी सवाल नहीं बनी है, लेकिन आज जब सबने हिंदी में भाषण किए हैं तब मैं मराठी में बोलूंगा। इसके दो कारण हैं कि हमारी जो सिविल राइट मूवमेंट है इस पर हमेशा आरोप लगता है ये एक उच्चभ्रू समाज की मूवमेंट है, अंग्रेजी बोलने वाले की मूवमेंट है, ये लोगों तक नहीं पहुंचती। मुंबई की भाषा, आज मुंबई का प्रोग्राम है, मुंबई राइजेस टू सेव डेमोक्रेसी। अगर मुंबई यहां आई है तो मुंबई और महाराष्ट्र की जो राजभाषा है उसमें बोलना मेरे लिए उचित है। और दूसरी बात यह है कि मैं मेरी मराठी कम्युनल धर्मान और प्रांतीयवादी लोगों के हाथ में नहीं देना चाहता, इसलिए मैं मराठी में बोलूंगा, मुझे माफ करना। लेकिन हम आप समझ सकते हैं मैं क्या बोल रहा हूं, क्योंकि लफ्ज अलंगोगे लेकिन मेरी भावना जो है वो आप सब समझ सकते हैं। तेव्हा मित्रांनो, मी आधी मिहिर देसाईंचं अभिनंदन करतो ही सभा घेतल्याबद्दल आणि ज्या सर्व संघटना आहेत त्यांचं। मला त्यांनी का बोलवलं माहित नाही, याचं कारण मी काय स्वतःला चळवळीचा भाग मानत नाही। मी भारतीय घटनेमध्ये जी तत्व सांगितलेली आहेत त्याच्या समर्थनार्थ माझी पत्रकारिता राबवतो आणि मी पहिल्यांदा पत्रकार आहे आणि शेवटी पत्रकार आहे। चळवळ जर बरोबर असेल तर चळवळी बरोबर कायम मी राहील, नाही तर चळवळीवर टीका करेन। मी नक्षलवादी नाही, मी माओवादी नाही, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास ठेवणारा, ती घटना प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारा अहिंसावादी माणूस आहे। त्यामुळे उद्या जर कोणी कुणाच्याही विरोधात, नागरिकांच्या विरोधात किंवा स्टेटच्या विरोधात, राज्यसंस्थेच्या विरोधामध्ये हिंसा करणार असेल तर त्याला माझा विरोध राहील। पण सरकार, शासन संस्था जर कुणाला तरी गरिबासाठी, दलितासाठी, आदिवासीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला माओवादी ठरवून विनाकारण तुरुंगात जर घालणार असेल तर मी तुमच्या बरोबर आहे आणि तुरुंगात जायलाही तयार आहे। मित्र, एवढे सगळे माझे कार्यकर्ते बोललेले आहेत कुठे कुठे काय चाललंय, मी त्या विषयाकडे आत्ता जाणार नाही। पण दोन गोष्टींवर मी बोलणार आहे थोड्या वेळामध्ये। एक तर मला मीडियामध्ये काय चाललंय तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला ठाऊक नाही, पण काल या देशातले एक मोठे मीडिया ओनर राघव बहल यांच्यावर इन्कम टॅक्सने छापा टाकला। 4 वर्षापूर्वी राघव बहल माझे मालक होते, ही वॉज मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ नेटवर्क 18। सरकारने ज्या पद्धतीने त्यांच्यावर छापे टाकले, त्यांच्या बायकोला त्रास दिला, याचा मी निषेध केला, पण माझी सहानुभूती त्यांच्याबरोबर नाही। जेव्हा या देशामध्ये माध्यमांच्या मालकांवर धाडी पडतात तेव्हाच फक्त मीडिया बोलतो। राघव बहल 2013 साली मोदींना ज्यांनी पहिल्यांदा प्लॅटफॉर्म दिला थिंक इंडिया नावाचा इव्हेंट करून, नेटवर्क 18 मध्ये जेव्हा आम्ही तिथे काम करत होतो, हे ते मीडिया मालक आहेत ज्यांनी मोदींना पहिल्यांदा प्लॅटफॉर्म दिला आणि 2013 साली मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी मोदींचं समर्थन करायला सुरुवात केली। 2013 पासून जोपर्यंत आम्ही राजीनामे दिले, म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यावर आम्हाला घरी जावं लागलं, आम्ही राजीनामे दिले, तोपर्यंत त्यांनी आपल्या नेटवर्कमधल्या माझ्यासारख्या अनेक संपादकांवर दबाव आणला, आम्हाला मेल्स पाठवल्या की तुम्ही मोदींविरुद्ध आणि संघाविरुद्ध लिहिताना सावधगिरी बाळगा। आणि आज केवळ त्यांच्या चॅनलला लायसन्स न मिळाल्यामुळे ते मोदींविरुद्ध बोलायला लागले आणि आता मोदींनी त्यांना योग्य धडा दिलेला आहे, त्यांच्यावर धाड टाकलेली। मी उद्या सामनावर हल्ला झाला तरी सामनाच्या बाजूने उभा राहीन, हल्ल्याचा निषेध करीन। त्याच तत्वानुसार मी राघव बहल यांच्यावरच्या धाडीचा निषेध करतो। पण हे मीडिया मालक काय आहेत ते सोयीप्रमाणे संधीसाधूपणा करतात, टोप्या फिरवतात, हे आपल्याला विसरून चालणार नाही। मला तुम्हाला सांगायचं आहे, मालकांवर धाडी पडल्या की आमचं एडिटर्स गिल्ड लगेच पत्रक काढतं, चांगलंय। कोबरा पोस्टनी स्ट्रिंग केलं
तेव्हा एडिटर्स गिल्ड 15 दिवस झोपून होत. गेल्या 4 वर्षात या देशामध्ये मोदी विरोधी लिहिणाऱ्या अनेक पत्रकारांच्या संपादकांच्या नोकऱ्या गेल्या तेव्हा कोणी बोललं नव्हतं. नेटवर्क 18 मधले राजीव सरदेसाई पासून आमच्यापर्यंत सगळ्यांनी राजीनामे दिले हे सोडून द्या. मी तुम्हाला अनेक नावं सांगतो मोठ्या पेपरमधली. मी तर छोटा पत्रकार आहे. ईपीडब्ल्यू मधून परंजय गिया ठाकूरताना अडाणी विरुद्ध लेख छापला म्हणून राजीनामा द्यावा लागला. हेड ट्रॅकर चालवला म्हणून हिंदुस्थान टाइम्सचे संपादक बॉबी घोष यांना जावं लागलं. किती नावं सांगू. सिद्धार्थ वरदराजन तर मोदी मुख्यमंत्री बनण्याच्या आधीच गेले. पी साईनाथ यांना 2014 आधीच राजीनामा द्यावा लागला. तेव्हा हे जे आपण अघोषित आणीबाणी म्हणतोय काल सुरू झाली नाही आणि तुम्ही म्हणता त्या तथाकथित 10 माओवादी कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर सुरू झालेलं नाही हे लक्षात घ्या. ही गेली 4 वर्ष या देशात चालू आहे ज्याविरुद्ध बोलण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो पण बहुतेक चळवळींना जाग उशिरा येते. तशी ती आली आहे. मी तुमचं अभिनंदन करतो या सगळा हा मेळावा भरवल्याबद्दल. माझा मुद्दा इतका आहे की लोकशाहीमध्ये जेव्हा पहिल्यांदा तुम्ही मीडियाचा गळा घोटता तेव्हा स्वातंत्र्याच्या हननाला सुरुवात होते. अघोषित आणीबाणीची सुरुवात होती. या देशामध्ये ही अघोषित आणीबाणी नरेंद्र मोदी आणि इथल्या क्रोनी कॅपिटल्सनी 2013 साली सुरू केली आहे. लक्षात घ्या. मोदी अडाणी अंबानी आणि जे कोणी त्यांच्याबरोबर होते त्यांनी मीडियाच्या मालकांना इतके पैसे दिले इतक्या जाहिराती दिल्या की 2014ची लोकसभा निवडणूक मोदी मीडिया आणि क्रोनी कॅपिटलिस्ट त्यांनी एकत्रितपणे लढवली आणि या अघोषित आणीबाणीला त्यांनी समर्थन दिलेलं आहे. कुठे होतो आपण तेव्हा. ही चळवळ जर 4 वर्षापूर्वी सुरू झाली असती तर आज खूप पुढे गेली असती. पण बेटर लेट दॅन नेव्हर. मला काही हरकत नाही उशिरा झाली. मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगणार आहे कारण या मेनस्ट्रीम मीडियातल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. मोठ्या पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या ते जगू शकतात. छोट्या छोट्या पत्रकारांना ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या स्तरावर केवळ तो काहीतरी व्यवस्थेविरुद्ध करतो शासनाविरुद्ध करतो म्हणून सरसकटपणे नोकरीवरून काढून टाकलं जातं. त्यांना जर नोकरीसुद्धा परमनंट नाही. ते स्ट्रिंगर्स आहेत फ्रीलान्सर्स आहेत. आता त्यांनी उल्लेख केला बस्तरचा. मी आता 2 आठवड्यापूर्वी दिल्लीत जाऊन आलो. आमचं पत्रकारांचं राष्ट्रीय अधिवेशन होतं. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट या संस्थेने ते भरवलं होतं. तिथे काश्मीरपासून छत्तीसगडपासून गोव्यापर्यंत सर्व पत्रकार आले होते. युट्यूबवर उपलब्ध आहे या अधिवेशनाचं सगळं रेकॉर्डिंग. तुम्ही जाऊन पहा काय होत आहे पत्रकारांवर. बस्तरमध्ये एका पत्रकाराला त्यांनी केवळ सरकारविरुद्ध बातमी दिली आणि सरकारविरुद्ध बातमी म्हणजे काय. सरकारने जाहिरात दिली की हे गाव सुधारलेलं आहे. हा बिचारा पत्रकार प्रामाणिकपणे आपली पत्रकारिता करत गावात गेला तर गावात त्याला दिसलं काहीच झालेलं नाही. त्यांनी आपलं काम केलं बातमी दिली की सरकारने काहीच केलं नाहीये. त्याला माओवादी म्हणून पकडला इतका मारला जेलमध्ये टाकला की तो जेव्हा आमच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आला तेव्हा सुद्धा थरथर कापत होता. छत्तीसगडमध्ये 20 पत्रकारांवर सेडिशनचा गुन्हा लावलेला आहे. राजद्रोहाचा गुन्हा. का ते पत्रकार परवा जंतर मंतरवर बसले होते. का गुन्हा लावलाय तर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिल्या सरकार विरुद्ध म्हणून 20 पत्रकारांवर सेडिशनचा गुन्हा लावला. कोण यांच्यासाठी भांडत आहे. हे छोटे पत्रकार आहे. अनेक फ्रीलान्सर्स आहेत. मालक तर यांच्या बाजूला नाहीच आहे कारण मालकाने आपला मालक कोण आहे हे आधीच ठरवलेलं आहे. असे छोटे छोटे पत्रकार. तुम्हाला सांगतो शिलाँग मधून आले होते मेघालयातून पॅट्रिशिया मुकिम मोठे पत्रकार आहे. तिथल्या खाण उद्योगातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लिहिलं म्हणून त्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. पेट्रोल बॉम्ब हे खाण माफिया आणि सरकार यांचं संगनमत आहे आणि त्यातून या गोष्टी होतात. काश्मीरमध्ये गेल्या 3 महिन्यात काय झालं तुम्हाला सांगतो. लोक म्हणतात ना जे लोक म्हणतात की कुठे आणीबाणी अघोषित आणीबाणी. ही आणीबाणी तर ना काय. आणीबाणी नाही तर काय. पत्रकारांचा गळा दाबताय तुम्ही. त्यांना माओवादी ठरवताय. त्यांना तुरुंगात टाकताय. त्यांच्या लेखण्या हिसकावून घेताय. त्यांना तुरुंगात टाकताय. काश्मीरमधली गोष्ट सांगतो. गेल्या 3 महिन्यातली म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरची पोलीस तरुण पत्रकारांना उचलतायत त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत आणि त्यांना तुरुंगात टाकतायत. काश्मीर हमारा आहे असं म्हणणाऱ्या भारतीयांनी याची दखल सुद्धा घेतलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. मीडियामध्ये काय चाललं. नॉर्थ ईस्टची मेघालयातली गोष्ट मी तुम्हाला सांगितली. गोव्यामध्ये काय चाललं बघा. महाराष्ट्रात बघा. राजस्थानमध्ये बघा.
जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, दुर्दैवाने बहुसंख्य राज्यामध्ये ते आहे, तिथे तिथे पत्रकार आपल्या विरोधी पत्रकारांचं दमन करण्याचं हे पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. आणि मला जे लोक विचारतात अघोषित आणीबाणी का म्हणता तुम्ही, अजून आपण जेलमध्ये कुठे गेलोय, आता जेलमध्ये टाकण्याची मोदीजींना गरज नाही आहे, आता ते तुम्हाला युएपीए लावून तुरुंगातच टाकू शकतात वेगळ्या पद्धतीने. उद्या जर मला तुरुंगात टाकलं, मी हे प्रत्येक सभेत सांगतो, तर मला पत्रकार म्हणून टाकणार नाही आहे, मला माओवादी म्हणून टाकणार आहे, ते लक्षात घ्या. हे तुम्ही लक्षात घेऊनच ठेवा. छोट्या छोट्या पत्रकारांना ही दमदाटी केली जाते, आत टाकलं जातंय, मालकांना जाहिराती देऊन पैसे देऊन विकत घेतलं जातंय, आणि मालक म्हणतोय आम्ही याबद्दल बोलणार नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की या देशातले विरोधी पक्ष जे सत्तेत आल्यावर भाजप जाईल असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं, काँग्रेस पार्टी याविरुद्ध एक शब्दही काढत नाही. 20 पत्रकारांवर राजद्रोहाचा गुन्हा होतो छत्तीसगडमध्ये, आणि सगळ्यात मोठा विरोधी पक्ष छत्तीसगडमधला काँग्रेस पार्टी आहे. कुठे बोलले, कुठे बोलले? जर खरोखर तुम्हाला देशाच्या घटनेची जर तमा असेल तर तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही बोलत नाही. माझा या कोणत्याच पक्षावर विश्वास नाही, कारण जो मार्ग मोदींनी घालून दिलाय तोच मार्ग उद्या ते वापरणार आहे आपल्या विरोधकांविरुद्ध, तोच मार्ग वापरणार आहे. मी तुम्हाला सांगतो, मीडियातल्या छोट्या छोट्या घटना तर इतक्या आहेत तर मला 2 तास नाही पुरणार, पण त्या जाऊ द्या. मी तुम्हाला विचारतो, ही घटना तुम्ही कोणाला सांगित, तुम्हाला कोणी सांगितलं होती का? 20 पत्रकारांना गुन्हा लावला, माओवादी ठरवून कोणाला मारलं, टॉर्चर केलं, काश्मीरमध्ये एवढ्या पत्रकारांना जेलमध्ये टाकलं जात आहे. मेनस्ट्रीम मीडिया तर सांगणारच नाही. कुठेतरी एखादं वेब पोर्टल असतं वायर साठकं, ते मधून मधून बोलतं. पण माझं दुःख हे आहे की ही सगळी वेब पोर्टल जी स्वतःला इंडिपेंडेंट समजतात त्यातली बहुसंख्य वेब पोर्टल इंग्रजीमध्ये आहे. बहुसंख्य या देशातली जनता हे इंग्रजी वाचूच शकत नाही, ऐकू शकत नाही, जाणू शकत नाही. मी या लोकांना अनेकदा सांगितलं, तुम्ही हिंदीत तरी काढा, मराठी वगैरे तर फारच दूर आहे अजून, मराठी कोकणी वगैरे फारच दूर आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, हा जर लोकलढा करायचा असेल जो एका विशिष्ट वर्गापर्यंत आहे हा लढा, आणि तो मुख्यतः मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग आहे, तर लोकांच्या भाषेत आपण बोलूया, लोकांच्या भाषेत बोलूया. बस्तरमध्ये गेल्यावर बस्तरची भाषा पाहिजे, त्या म्हणाल्या जय बस्तर सुरुवातीला. मध्य प्रदेशात गेल्यावर मध्य प्रदेशातली भाषा पाहिजे, काश्मीरमध्ये गेल्यावर त्या माणसांना समजणाऱ्या भाषेत आपण बोलायला पाहिजे, तरच आणीबाणीविरुद्धचा लढा हा लोकलढा होईल. मीडियाची अवस्था आहे, दुसऱ्या बाजूला नागरी स्वातंत्र्याची काय अवस्था आहे मगासपासून हे लोक सांगतायत. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणीमध्ये 1975 साली इंदिरा गांधींनी पहिल्यांदा वृत्तपत्र स्वातंत्र्याचं हनन केलं, मग आविष्कार स्वातंत्र्याचं हनन झालं, कारण भारतीय घटनेमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य म्हणून नाही, प्रेस फ्रीडम नाही. मिहिर देसाई तुम्हाला चांगलं सांगतील, सेक्शन 19 नुसार इथल्या सर्व नागरिकांना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य म्हणजे प्रेस फ्रीडम हा त्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा एक भाग आहे. पहिल्यांदा वृत्तपत्रांचं मीडियाचं स्वातंत्र्य काढून घेणार, पत्रकारांचं स्वातंत्र्य काढून घेणार, आणि नंतर सगळ्या नागरिकांचं आविष्कार स्वातंत्र्य काढून घेणार, हा हा डाव आहे. नागरी स्वातंत्र्याच्या बाबतीत काय होत आहे हे बघा. आपण 10 लोकांना 10 आमच्या कार्यकर्त्यांना सुधीर ढवळेपासून अटक झाल्यावर बोलायला लागलो. माझा तुम्हाला सवाल आहे, चळवळीने आत्मपरीक्षण करावं. खरी लढाई सुरू झाली 1 जानेवारीला. 1 जानेवारी 2018 जेव्हा आमच्या आंबेडकरी जनतेवर तिथे भीमा कोरेगावमध्ये सरळ सरळ हल्ला करण्यात आला. मी हल्ला म्हणतो, मी याला दंगल म्हणत नाही, मी दगडफेक म्हणत नाही, मीडियाने खोट्या बातम्या दिलेल्या आहेत. आज सरळ सरळ तिथे जाणाऱ्या त्या स्तंभाचं दर्शन, विजयस्तंभाचं दर्शन घेणाऱ्या आंबेडकरी जनतेवर हल्ला होता. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद जाहीर केला, आणि अक्षरशः हजारो आंबेडकरी तरुण रस्त्यावर उतरले. या तरुणांवर विनयभंगापासून सगळ्या केसेस लावण्यात आल्या होत्या. 3 तारखेला तरुणांवर या केसेस लावल्या गेल्या, असंख्य दलित तरुणांवर, आंबेडकरी तरुणांवर. आणि मी कार्यक्रम केला, मला त्या सगळ्या केसेस ऐकताना अंगावर शहारा येत होता की माणसं रस्त्यावर उतरतात, शांतपणे काहीतरी करतात, कुठेतरी गाडी रोखतात, कोणी दगड मारला माहीत नाही. तुम्ही दंगलीचा गुन्हा लावताय, तुम्ही विनयभंगाचा गुन्हा लावताय तरुण कार्यकर्त्यांवर. ही व्यवस्था काय माहिती आहे तुम्हाला? या कार्यकर्त्यांनी पुन्हा रस्त्यावर येऊनही व्यवस्था आहे.